जर तुम्ही आमच्या CNI महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा आणि ताज्या घडामोडींच्या अपडेट्ससाठी बेल आयकॉनला क्लिक करा. पारनेर तालुक्यातील पाडळी दर्या गावामध्ये शिरोळे वास्तीवर रात्री बिबट्याने केलेल्या हल्ल्यामध्ये कालवड जागीच ठार झाली. सदर घटना सोमवार दिनांक 8 जून रोजी रात्री 1:30 घटना घडली. या हल्ल्यामध्ये राहुल लक्ष्मण शिरोळे यांच्या जर्सी गायीची 1 वर्षाची कालवड बिबट्याच्या हल्ल्यामध्ये जागीच ठार झाली आहे. कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज आल्यामुळे राहुल शिरोळे घराच्या गॅलरीमध्ये आहे तेव्हा त्यांनी बिबट्याला गोठ्यामधून बाहेर येतानाचे दृश्य आपल्या मोबाईलमध्ये टिपले. आरडा ओरड केल्यानंतर मोठ्या रुबाबात बिबट्या निघून गेला. यापूर्वी गेल्या 1.5 महिन्यामध्ये बिबट्याने शिरोळे यांची 4 कुत्री खाल्ली तसेच गावातील शेळ्या मेंढ्या अशी अनेक जनावरे खाल्लीत. घटना समजताच पारनेरच्या वनपरिक्षेत्र अधिकारी अश्विनी दिघे यांच्या सूचनेनुसार वनरक्षक UP खराडे वनकर्मचारी नजीर शेख व दादाराम तिकोणे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. पाडळी दर्यामध्ये डोंगर दऱ्यामुळे बिबट्यासाठी लपन मोठ्या प्रमाणात आहे. आज जनावरे खाल्ली उद्या माणसांवर हल्ले झाले तर काय करायचे या विचारामध्ये ग्रामस्थांमध्ये बिबट्याच्या दहशतीमुळे घाबरट पसरली आहे. CNI महाराष्ट्रासाठी ब्युरो चीफ शर्मिला जाधव पारनेर. मी राहुल लक्ष्मण शिरोळे पाडळदऱ्या गावचा रहिवासी असून आज पहाटे 1:30 बिबट्याने नेहमीप्रमाणे माझ्या गायीवर हल्ला करून ठार केले त्यामुळे संपूर्ण कुटुंबात व गावात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. सदर बिबट्याचा ताबडतोब बंदोबस्त करण्यात यावा अशी माझी मागणी आहे.